दरम्यान उद्धव ठाकरेंच्या टोलेबाजीवर अन्य नेत्यांचं काय म्हणणं आहे, त्यांनी नेमक्या काय काय प्रतिक्रिया दिल्या आहेत आपण पाहूया. ज्यांच्या पक्षामध्ये सुषमा अंधाऱ्यांसारखे आयाराम त्यांनी आणले आणि लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीला उमेदवार नसल्यामुळे भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार घेतले, मग ते पालघर लोकसभा असेल किंवा अन्य अनेक विधानसभा महाराष्ट्रातल्या असतील, त्या उद्धव ठाकरेंनी अशा प्रकारची भाषा करावी याच्यावरनं ते किती हताश, निराश आणि भ्रमिष्ठ झालेले आहेत हे त्याच्यावरनं सिद्ध होतं. महाराष्ट्राच्या इतिहासातला असंस्कृत आणि अन्य नेत्यांविषयी अत्यंत घाणेरडं बोलणारा नेता कोण असेल, तर ते उद्धव ठाकरे आहेत आणि जनता त्यांचं हे खरं रूप त्यांनी जनतेने ओळखलेलं. मोदीजींनी देशाकरता, महाराष्ट्राकरता, लोककल्याणाकरता, जनकल्याणाकरता जी कामं केली त्या कामाचं तोंड भरून कौतुक. उद्धवजींनी 2019 निवडणुकीमध्ये 1000 भाषणात केलं आहे आणि कितीतरी वेळा त्यांनी मोदीजींची प्रशंसा केली. हा इतिहास आहे आणि हे सर्व रेकॉर्डवर आहे आणि आज ते म्हणतात की मोदीजींनी काहीच केलं नाही. म्हणून मी असं म्हटलं की त्यांना स्मृतिभ्रंश झाला आहे, अल्झायमर नावाचा आजार झाला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.